करती संसार सुखाचा। ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार। मग तुषार, आज काय नवीन आपल्या किचन मध्ये? पनीर एक स्टार्टरचाच प्रकार आहे। आपण पनीर नेहमी वेगवेगळं खातो की पनीर चिली खातो, आज पनीर स्क्वेअर ही आज एक नवीन रेसिपी मी इनोव्हेट केली आहे। अरे वा, मस्त। पनीर स्क्वेअर आता आपल्याला पाहायचं आहे। आम्ही इथे तयारी करून घेतो, तुम्ही साहित्य लिहून घ्या। साहित्य: चौकोनी कापलेलं पनीर एक बाउल, उभा चिरलेला कांदा एक वाटी, कापलेला टोमॅटो एक, चिरलेल्या हिरव्या मिरच्या 8 ते 10, लसूण पेस्ट 2 चमचे, काळी मिरी पावडर 1/2 चमचा, टोमॅटो सॉस 1 छोटी वाटी, लिंबाचा रस 1 छोटी वाटी, कांद्याची पात, बटर आणि मीठ। पनीर स्क्वेअरचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल, शेफ तुषार करायची का सुरुवात? हो, किती मजा आहे ना योगिनी, की पनीर स्क्वेअर हा प्रकार काय म्हणून बऱ्याच जणांना उत्सुकता लागली असेल। काहीच नाही, फक्त पनीर स्क्वेअर मध्ये कापलंय। रेसिपीला आपण जशी नावं देतो ना, तसे आपली उत्सुकता रेसिपी बद्दलची वाढते, आणि त्या रेसिपीला जेव्हा आपण ती रेसिपी खातो, म्हणजे पनीर स्क्वेअर हे नाव ऐकल्यावरती प्रत्येकाला वाटतं वेगळेपण आहे। नक्कीच वेगळं आहे, पण नॉर्मल जसं आपण करतो तसाच पण एक छान स्टार्टरचा प्रकार आहे। वा, पॅन दे, बटर, बटर आणि चीज, शेफचा संकल्प। हो, म्हणजे जास्त घेतलंच होत आणि थोडस आपल्याला जास्त बटर घ्यायचं आहे खरं, कारण पनीर आपल्याला टॉस करायचं आहे बटर वरती छान। लसणाची पेस्ट आहे 2 चमचे, मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे आहेत 8-10 मिरच्या आहेत, आणि फक्त बटरवरती जेव्हा आपण लसणाची पेस्ट आणि मिरची टाकली ना, तेव्हा त्याचा एक स्वाद खूप वेगळा येतो, छान वाटतं खरं। आता कांदा आहे उभा चिरलेला, टोमॅटो, एक मोठा टोमॅटो वापरलाय, चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका, आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप। आपण याच्यात टोमॅटो पण वापरलाय आणि टोमॅटो केचप पण वापरणार आहोत। अच्छा, टोमॅटो कारण तो अख्खा आपल्या दाताखाली खाताना मजा येते, पण टोमॅटो केचप आपण घेतलाय कारण पनीरला व्यवस्थित सॉस लागतो, आणि हे सगळे जे मसाले आपण वापरले म्हणजे अगदी मिरची आणि लसणाची पेस्ट, ती त्याला व्यवस्थित ब्लेंड होते। सो 1 छोटी वाटी पूर्ण टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ, मला तर असं वाटलं होतं सुरुवातीला पनीर स्क्वेअर आहे सो त्याला तुम्ही काही मॅरिनेट वगैरे करणार असाल असं मी कल्पना केली होती, पण तसं काही दिसत नाहीये। नॉर्मल हे पनीरच्या भाजीसारखंच आहे। एकदम एकदम, आपण ह्या ज्या रेसिपीज आहेत ना घरी करायला खूप घाबरतो खरं तर, की कशी होईल माहीत नाही, पण तीच रेस्टॉरंटमध्ये खातो सो नक्कीच ट्राय केली पाहिजे आणि खूप सोपी आहे। आता जे पनीरचे स्क्वेअर केलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये मिक्स कर,
परफेक्ट. आणि हे स्क्वेअर फक्त ह्याच्यावरती आपल्याला टॉस करायचे आहेत सांभाळून, नाहीतर मग ते तुटतात. ते आपण आपल्याला हवे तसे छोटे पण करू शकतो. हो हो नक्की. व्यवस्थित आपल्याला फक्त हा जो मसाला आहे सगळा तो त्या पनीरला लागला पाहिजे. हे म्हणजे कसं संध्याकाळी ऑफिस मधून वगैरे आल्यानंतर हे असं एक छान वाटत, छोटी छोटी भूक केलीये. किंवा जेवणाच्या आधी तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता. येस, तर तुम्ही सांगितलंच, त्यानिमित्ताने पनीर खाल्लं जात. आता ह्याच्यावरती छानपैकी काळी मिरी पावडर, फक्त पाव चमचा, पण ती व्यवस्थित स्प्रिंकल करायची. लिंबाचा रस, एक लिंबाचा रस आहे. प्रत्येक पनीरवरती थोडा थोडा आपल्याला घालायचा आहे आणि म्हणजे मग तो सगळ्या ह्याला व्यवस्थित लागतो त्याचा स्वाद. पुन्हा एकदा फक्त आपण थोडंसं टॉस करूया आणि एक 5 मिनिट आपण पॅन मध्ये असंच ठेवायचं आहे की जे त्याचं पाणी सुटलंय ना ते पूर्णपणे निघून जाईल आणि मग आपण ते छानपैकी सर्व्ह करून घेऊया. मग ही कांद्याची पात गार्निशिंगला आहे का? हो, म्हणजे वरण घालायची आहे जेव्हा आपण गॅस बंद करतो. ओके. कारण कांद्याची पात खूप नरम करायची नाही आपल्याला, कारण आता जर आपण टाकली तर मग ती शिजते आणि खूप मऊ अशी होते. सो मस्तपैकी एक 5 मिनिट असं पॅन ठेवूया शिजायला व्यवस्थित आणि ते पूर्ण पाणी जे आहे सुटलेलं ते निघून जाईल आणि आपण गार्निश करून घेऊया. नक्कीच नक्कीच, 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होऊन जाणार आहे. तुम्ही अजिबात वाट न पाहता याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: चौकोनी कापलेलं पनीर 1 बाउल, उभा चिरलेला कांदा 1 वाटी, कापलेला टोमॅटो 1, चिरलेल्या हिरव्या मिरच्या 8 ते 10, लसूण पेस्ट 2 चमचे, काळी मिरी पावडर 1/2 चमचा, टोमॅटो सॉस 1 छोटी वाटी, लिंबाचा रस 1 छोटी वाटी, कांद्याची पात, बटर आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यात लसूण पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, उभा चिरलेला कांदा, कापलेला टोमॅटो, टोमॅटो सॉस आणि मीठ घेऊन मिश्रण व्यवस्थित टॉस करा. आता त्यात चौकोनी कापलेलं पनीर घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. आता त्यात काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण व्यवस्थित वाफवून घ्या. आता मिश्रण सर्व्हिंग प्लेट मध्ये घेऊन कांद्याच्या पातीनं गार्निश करा. अशा प्रकारे पनीर स्क्वेअर तयार. अमेझिंग. वरून जी कांद्याची पात भुरभुरली ती खूप छान लागली दाताखाली. पनीर आणि जी भाजी आपण केली आहे पनीरची ती अमेझिंग झाली आहे. खरंच खूप छान, म्हणजे हॉटेलमध्ये जसं एक स्टार्टरचा पदार्थ म्हणून पनीर मिळतं त्याप्रमाणे ही लागतं आहे. रेस्टॉरंट स्वतःचं माझं असून देखील माझा नेहमी एक असा उद्देश, म्हणजे एक ठाम निश्चय असतो की हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या रेसिपीज आपण घरच्या घरी कशा करू शकतो. राईट. कारण तेच खरं यश आहे की आपण जेव्हा सुगरणच्या माध्यमातून ह्या रेसिपीज दाखवतो तर आपल्या सगळ्या सुगरणी रेसिपीज पटकन, मला वाटतं की 1 वाजता आपला टेलिकास्ट असतो, 1:30 वाजता लगेच वही उघडतात आणि आज काय लिहून घेतलं आहे तर संध्याकाळी ती रेसिपी तयार होते. आणि जेव्हा तीच रेसिपी मुलं खातात किंवा घरचे सगळे खातात तेव्हा विचारतात आज कोणत्या हॉटेलमधनं रेसिपी आणली आहे आणि मग आपल्या सुगरणींकडनं जेव्हा हे रिस्पॉन्स येतात तेव्हा खूप छान वाटतं. कारण प्रत्येक वेळेला त्यांचा हाच एक रिस्पॉन्स आहे की तुम्ही रेस्टॉरंटसारखं हॉटेलसारखं एखादा पदार्थ दाखवता आणि आम्ही घरी करून बघितला की ती सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही आज कुठून तरी रेस्टॉरंटमधनं मागितलेला आहे. आणि इवन रेस्टॉरंटमधले पदार्थ खाताना एक शंका कुठेतरी मनात असते शेफ की पदार्थ टेस्टी बनवण्यासाठी काही ॲडेड प्रिझर्वेटिव्ह असतात का किंवा काही ॲडेड सॉसेस असतात का. तर ही शंका सुद्धा मला वाटतं हे जर तेच पदार्थ आपण घरच्या घरी केले आणि ते प्रत्यक्ष जर शेफने दाखवलेले असतील तर त्याची मजा आणखीन वेगळी असते की तुम्हाला हॉटेलचे पदार्थ घरच्या घरी
विदाउट ॲडेड एनी सॉसेस ऑर प्रिझर्वेटिव्स घरच्या नॅचरल इन्ग्रेडियंट्सने पाहायला मिळतात. आणि सोप्या पद्धतीमध्ये जे घरी अवेलेबल आहे हाच एक आपला खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे की आपण घरच्या घरी जे अवेलेबल आहे त्याच रेसिपीज दाखवतो. राईट मंडळी, आम्ही तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहोत. तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही या पत्त्यावर पाठवू शकता. सुग्रण साम टीव्ही सकाळ भवन CBD बेलापूर नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटतोय आपण सुग्रणच्या पुढच्या भागात दोन नव्या आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीज सह. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. नमस्कार.